नमस्कार, मी कल्याणी, आपण बघत आहात VKB न्यूज रील्स। G20 मुळे नागपूर शहरातील काही भागाचा चेहरा मोहरा बदललेला असतानाच मुंबई पुणे शहराच्या धर्तीवर उपराजधानीतील नागरिकांना मॉडर्न फॅसिलिटी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्य सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, पथदिवे यासह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत। त्या अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, स्लम भागाचा विकास, सफाई कामगारांसाठी घरकुल योजना, पुन्हा 3 टप्प्यात नवीन सिमेंट रस्ते, वृक्षारोपण यासह नागरी सुविधांचा समावेश असलेला महानगरपालिकेचा 2023-24 या वर्षाचा 3335.84 कोटीचा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी मांडला। यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी 40,000 झाडे लावण्याचा संकल्प मनपाकडून झाला आहे। सोबतच 100% ई-बस वाहतुकीवर भर देण्यात येईल अशीही यावेळी सांगण्यात आले। सामुदायिक शौचालयाची शहरातील सर्व भागात सुविधा नसल्याने महिलांची कुचंबिना होते, याचा विचार करता शहराच्या विविध भागात 50% ई टॉयलेट उभारण्यात येणार आहेत। थोडक्यात सर्व बजेट बघता नागपूरमध्ये आता स्मार्ट मॉडर्न फॅसिलिटीज नागरिकांना मिळणार आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी 1200 घरांची हाऊसिंग स्कीम उभारण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे। तसेच सफाई कामगारांसाठी विमा योजना राबविण्यात येणार आहे, त्यासाठी 50 लाखाची तरतूद केलेली आहे। महानगरपालिकेत वर्षभरापासून प्रशासकीय राजवट असली तरीही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अपेक्षेप्रमाणे कोणतीही करवाढ केलेली नाही। 2022-23 या वर्षाचा 2684.69 कोटीचा अर्थसंकल्प आयुक्तांनी दिला होता, तर यावर्षी सुधारित अर्थसंकल्प 2918.49 कोटीचा आहे। अर्थसंकल्पासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या, त्याप्रमाणे 97 नागरिकांनी सूचना केल्या होत्या, त्यातील बहुतांश सूचनांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्रिसूत्री कार्यक्रम म्हणजे कचरा कंपोस्टिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलर हा त्रिसूत्री कार्यक्रम राबवल्यास व ऑनलाईन कर भरल्यास 5% सूट मिळणार आहे असेही यावेळी जाहीर करण्यात आले। यावर्षी कुठलीही करवाढ झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सलग दुसऱ्यांदा बजेट सादरीकरण केले। यावेळी नागपूर स्मार्ट सिटीचे CEO अजय गुल्हाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, लेखाधिकारी विलीन खडसे आदी उपस्थित होते। अशा चांगल्या व सकारात्मक बातम्यांसोबत पुन्हा भेटूया VKB डिजिटलमध्ये। नमस्कार।